एक नाव अजून मला घ्यावंसं वाटतं ॲडिशन टू दिस फॅमिली, जे आत्तापर्यंत आमच्या फॅमिलीमध्ये या चित्रपट बनवण्याच्या फॅमिलीमध्ये नव्हता, जो या वेळेला आलेला आहे आणि आमच्याकडे इनकमिंग आहे, आउटगोईंग नाही आहे. तर त्यामुळे एकदा आमच्या फॅमिलीमध्ये जो येतो तो बाहेर जात नाही कधी. हां, तुझ्याबद्दल पण ते लागू होतं, कळलं की नाही? तर तसा एक एक नाव मला घ्यावंसं वाटतं, ते म्हणजे आदर्श शिंदे. काय गाण्याची क्रेज आहे तुमच्या दोघांच्या. आत्तापर्यंत आम्ही एकत्र तर गेली काही वर्ष आहोतच, पण आम्ही दोघांनी मिळून एक गाणं एकत्र कधीच गायलं नव्हतं. बरोबर, कधीच. आणि या गाण्याकरता म्हणजे आहे फोकच, पण रविराज कोल्थरकर नावाचा नवीन म्युझिक डायरेक्टर मी इंट्रोड्यूस करतोय, त्या फोकवर त्यांनी संस्कार केलेत मला जसे हवे तसे. पण या गाण्याच्या कम्प्लीट अरेंजमेंट करता, रिदम करता, सगळ्या गोष्टींकरता आदर्शनी जी मेहनत घेतलेली आहे ना, तो म्हणजे अगदी स्वतःच्या गाण्यासाठी जसं कसं घेऊ तसं त्यांनी केलंय. इतका आपलेपणा त्याचा ह्याच्यात. परंतु तो थांबला नाही, स्वतःचं गाणं तर गातच होता. मला सांगायचं, सर ही लाईन अशी नका घेऊ, अशी घ्या, हे असं करा, हे करा, असं बोल, हे बघा ना, ह्यानी हे होईल. कोण फार गोड आहे तो. बरोबर, कोण आज जर हे गाणं जे त्याच्याबरोबर गाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, पण ते जर माझा पार्ट जर लोकांना आवडला असेल तर पहिलं श्रेय त्याला दिलं पाहिजे की त्याच्यामुळे मी हे गाऊ शकलो.